नमस्कार मित्रांनो, आज आपण अक्षय मोहन बोराडे या समाजसेवकाचा जीवन प्रवास जाणून घेणार आहोत। गेल्या काही दिवसापासून अक्षय बोराडे हा युवक त्याला झालेल्या मारहाणीमुळे संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चेत होता। विघ्नहर साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर यांनी मारहाण केल्याचा आरोप अक्षयने केला होता। अक्षयला झालेल्या मारहाणीचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभर दिसले। छत्रपती संभाजीराजे आणि छत्रपती उदयनराजे यांच्यापासून तळागाळातल्या सर्वांनीच अक्षयला पाठिंबा दिला होता। पण हा अक्षय बोराडे कोण आहे, त्याचे कार्य काय आहे हे आपण पाहूया। जुन्नर तालुक्यातील शिरोली गावात राहणारा अक्षय हा जुन्नरमधील सायबर कॅफेत काम करत होता। घरातून कामावर जात असताना त्याला रस्त्यात एक मनोरुग्ण व्यक्ती दिसत होती। एकदा अक्षयने त्या व्यक्तीला बिस्किटचा पुडा दिला। बऱ्याच वेळेपासून भुकेला असल्यामुळे त्या मनोरुग्णाने तो बिस्किटचा पुडा लगेच संपवला। या मनोरुग्ण व्यक्तीला रोज काहीतरी जाता येता खायला देत होता, पण या मनोरुग्णाला राहायला घर नव्हतं। तो रस्त्यावर राहत असायचा। त्याची काळजी अक्षयला लागली आणि त्याने आपल्या एका मित्राला बरोबर घेऊन दुचाकीवर या मनोरुग्णाला व्यक्तीला घेऊन पुण्यातील एका मनोरुग्णाची सेवा करणाऱ्या संस्थेत भरती केलं। यानंतर अक्षयला कोठेही मनोरुग्ण सापडला तर तो या मनोरुग्णांच्या पुण्यातील संस्थेच्या ताब्यात देत असत। काही दिवसानंतर अक्षयने शिवरुण प्रतिष्ठान या संस्थेची स्थापना केली आणि त्यांच्या माध्यमातून अक्षयने मनोरुग्णांची सेवा करायला सुरुवात केली। घरातील आई वडील, भाऊ भाऊजाई, बायको यांना एकत्र करून त्यांनाही कामात सामावून घेतलं। समाजातील काही दानशूरांची त्याला साथ मिळाली। त्यातूनच निवाऱ्यासाठी पत्राशेड उभे राहिले। मनोरुग्णांच्या दोन वेळेच्या जेवणाचा खर्च निघू लागला। काही तरुण पिढीतील मुलं स्वतःचा वाढदिवस या मनोरुग्णांसोबत साजरा करत त्यांना जेवण देत असत। अक्षयचे हे काम पाहून त्याला महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातून पाठिंबा मिळाला। त्याच्या कामाचा गौरव म्हणून त्याला गौरवण्यात सुद्धा आले। बाबा आमटे यांना प्रेरणास्थान मानणारा अक्षय हा आज महाराष्ट्रातील तरुणांसाठी आदर्श ठरला आहे।